नमस्कार, प्राईम टी व्हीच्या कोकणी खबरापत्रात तुमकां सगळ्यांक शंभा गांवकाराचो माये मोगाचो येवकार. सुरेख पळयाच्यो मुखेल खबरो. सरकारी कर्मचाऱ्या खातीर युनिफाईड पेन्शन येवजण मंजूर. मंत्रिमंडळाचे बसके उपरांत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. आयोजकांनी सुवात सोदून योग्य प्रस्ताव सादर केल्यास सन्मानाक नक्कीच परवानगी दितले पर्यटन मंत्री. पर्यटनाच्या इतिहासात पहिलेच खेपे पर्यटन हंगाम सुरू जावचे पयली 70% शेक सुरू. शेक धन्यांनी मंत्र्याचे मानले आभार. आता खबर विस्तारान. सोमारा जाल्ल्या मंत्रिमंडळ बसकेत खुबशा विषयांचेर म्हत्वाचे निर्णय जाल्यात. सरकारी कर्मचाऱ्या खातीर युनिफाईड पेन्शन येवजण मंजुरी दिल्या. भारत सरकाराचे परिपत्रक 1 एप्रिलाक येतलें. उपरांत गोंय सरकार परिपत्रक काडटले अशी माहिती मुख्यमंत्र्यान मंत्रिमंडळाचे बसके उपरांत दिली. आयच्या कॅबिनेटान इन प्रिन्सिपल अप्रुव्हल फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द युनिफाईड पेन्शन स्कीम UPS इन द स्टेट ऑफ गोवा. या स्कीमीत आम्ही खास करून द एम्प्लॉईज वी हॅव द एडिक्युएट सर्व्हिसेस विल गेट द एश्युअर पेन्शन ॲटलिस्ट 50% ऑफ द लास्ट 12 मंथ्स एव्हरेज सॅलरी एज अ पेन्शन. Minimum pension is ₹10,000 per month will be given to those who at least 10 year services. Family pension to the spouse will be given at a rate of 60% of the pension. DNS relief and everything. Government of India to circular 1 April chan etalo tacha pehle same ele upran ami government of Goa bhi tancha khatir khare implement karta. Government servant cha khatir mhanje ji unified pension scheme गव्हर्नमेंट ऑफ इंडियात घेतलेलो डिसिजन आज गव्हर्नमेंट ऑफ गोवा हो इम्प्लिमेंट करता. आयच्या कॅबिनेटात तो पास केलो. गव्हर्नमेंट सर्वंटा खातीर ही खरी म्हणजे खुशीची गजाल असा. ज्यांच्या घरात 21 सरकारी कर्मचारी ना त्या स्वतंत्र सैनिकांच्या पुताक धुवेक सरकारी नोकरी मिळची म्हणून संबंधित येवजणेत किरकोळ बदल करतले. अजूनही स्वतंत्र सैनिकांची सुमार 30 ते 35 भुरगी अजून नोकरी विना असतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्या उपरांत स्कीम फॉर प्रोव्हायडिंग द एम्प्लॉयमेंट इन अ गव्हर्नमेंट टू द चिल्ड्रन ऑफ द फ्रीडम फायटर स्कीम मातशी ट्रीक केल्या, कारण एकेच फॅमिलीतल्या 30 जणांक वांगडा जॉब मेळपाक लागलेले. फक्त 30 जाण उरल्या ज्याच्या फॅमिलीत एकूय जॉब मेळूंक ना त्याका पहिली प्रायोरिटी आणि उरलेल्यांक मागीर. म्हणून तशी ती 6 महिन्या भितर सोंपतली. स्कीमीन मातसो हे केल्ल्या कारणान कॅबिनेटाक घालल्या. 30 ते 35 जाण उरल्या, त्यांचे बी एज बार बीन जाला खरं, पण तरी सुद्धा आम्ही त्यांना नोकरी दिता. अध्यादेश काढून कुमदिदात कायद्यात दुरुस्ती करपाच्या प्रस्तावाक मंजुरी दिल्या. दुरुस्ते उपरांत जमनीच्या वापराचो हेर कामा खातीर वापरपाक मेळचो ना अशें मुख्यमंत्र्यांनी सांगला. कोमुदातीच्या एक्टात आम्ही एक अमेंडमेंट हाडटा ऑर्डिनन्स पास करून की लँड यूज चेंज करपाक मेळचो ना. ज्या लँड युजा खातीर कोमुदातीन लँड दिल्या ताज्याच खातीर ती लँड जी आहा पळय ती यूज करपाक मेळटली. फॉर एक्झाम्पल घर बांधपाक दिल्या जाल्यार घर बांधपाक, एड्युकेशना खातीर दिल्या जाल्यार एड्युकेशना खातीर, इंडस्ट्री खातीर दिल्या जाल्यार इंडस्ट्री खातीर, आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्टा खातीर दिल्या जाल्यार त्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टा खातीर. देर इज अन इंट्रोडक्शन ऑफ द आर्टिकल 31A बाय द वे ऑफ अमेंडमेंट द गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा. प्राइमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे, पणजी. आयोजकांनी सुवात सोदून योग्य प्रस्ताव सादर केल्यार सन्मानाक नक्कीच मान्यता दितले अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे उलयले. सन्मानाचो अर्ज 5 महिन्या पयली आयिल्लो, मात पेपर नाशिल्ले. जो मेरेन सुवात थारना तो मेरेन पर्यटन खातें फुडलो प्रोसेस करूंक शकना म्हूण पर्यटन मंत्री मुखार उलयले. सन्मानाचे एप्लिकेशन 5 महिने पयली आयिल्ले तेन्ना साऊथ गोवा खातीर दाखयल्ले, पेपर नाशिल्ले. आतां लास्ट वीक टुरिजम वीक आशिल्लो, सो आय एम नॉट अवेर इफ ताणें आनी कितें लॅटर इनवोट केला जाल्यार ते हांव चॅक करून तुमकां कळयता. पूण खंयचेय ताणें परमिशन मागलें जो पर्यंत जागो ताणी आयडेंटिफाय करून एनओसी मेळना तो पर्यंत टुरिजम डिपार्टमेंट प्रोसेस करूंक शकना. जेन्ना येतले तेन्ना प्रोसेस जातले. सो एक इम्पॉर्टंट म्हणल्यार आमी एवरी टायम वी ट्राय टू क्रिएट अ कॉन्ट्रोवर्सी अराउंड सनबर्न. एक्टिविटी हॅज बीन हॅपनिंग फॉर नंबर ऑफ इयर्स वेदर नॉर्थ ऑर खंय आसा ते. आतां एकदम एक तो एक वेगळो फ्लेवर जाल्लो आसा. सो ताचे खातीर हांव न उलयतां. गोंयच्या लोकांचे सेंटिमेंट्सूय आमी समजून घेव. तो फेस्टिवल जो डिसेंबरांत जाता, इफ दे आर एबल टू गेट अ लँड एन्ड गेट अ थिंग्स देन डेफिनेटली आय थिंक वी वील कन्सिडर इट डिपेंडिंग ऑन द टायप ऑफ लँड दे गेट. दक्षिण गोंयच्या लोकांक सनबर्न नाका जाल्यार तांकां जबरदस्तीन लादचो न्ही. दर्यादेगेवलो आमदार म्हणून सगळे नेम आनी कायदे पाळून निव्वळ सनबर्न खातीर म्हजो तेंको सदांच आसतलो अशें आमदार मायकल लोबो हांणी सांगले. सनबर्नाचेर आमी काल सांगला मरे
की साऊथ गोवा वडलो त्याचे प्रभाव हा नाताकू या साऊथ गोवाचे लोक जो तर म्हणता सांबन नाका त्यांचे फोर्स किद्याक करप ऑर्गनायझर वॉन्ट्स टू हॅव इज इन साऊथ द पीपल डोंट वॉन्ट इफ पीपल कम अँड लॉक द रोड्स वेन द सनबर्न इज गोइंग टू हॅपन ऑन द डे ऑफ सनबर्न इट इज गोइंग टू बी अ डिझास्टर फॉर द गव्हर्नमेंट ऑल्सो आणि टुरिझम ऑल्सो ऑफ द स्टेट सो टुरिझम इज अ बॅकबोन ऑफ आवर स्टेट म्हणजे इकॉनॉमी इकॉनॉमिकली इट इज आवर बॅकबोन सो इट कॅनॉट सफर अ सेटबॅक Always sunburn used to happen in North Goa. But you are ready to take it Let from the Let the organizer decide where he wants. He gets the NOC of the land. As a coastal belt MLA, my support will always be there for a clean sunburn. Again, I am very specifically telling for a clean sunburn. Whatever are the rules and regulations, they need to follow. Prima Khatir, reporter, Tukaram Marathe, Ponji. पर्यटनाच्या इतिहासात पहिलेच खेपी पर्यटन हंगाम सुरू जाऊच्या पहिली 70% शेक सुरू झाल्यात हे खातीर शेख धन्यांनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांचे उपकार मानले फाटल्या वर्सांनी शेखांक मान्यताय मेळटा म्हळ्यार अर्दो पर्यटन हंगाम सोंपतालो अंदू सामके वेळार जाला म्हूण शेख धन्यांनी खोशी उक्तायली आणि इतले बी फास्ट आता आमकां चलोवपाक मेळ्ळें अशेंच जावपा जाय मुखार आनी आमी तुजे बरें आहा सदांच तुजे बरें आसतले आनी तुका देव बरें करूं थँक्यू ऑल द बेस्ट एम्बेसेडर टूरिझम दर्यादेग वाठारांतल्या सगळ्या आमदारांनी केल्ली मागणी मंत्री रोहन खंवटेन पुराय केल्या म्हणून आमी तांचे उपकार मानूंक आयल्यात गोंयांत पयलेच खेपे अशी घडटा आनी ते फक्त मंत्री रोहन खंवटे हांच्या यत्नांक लागून म्हणून ह्या वेळार आमदार मायकल लोबो उलेले द डिमांड ऑफ ऑल कोस्टल एमएलएज ऑल शेक होल्डर्स शेक ओनर्स अँड कोस्टल एमएलएज डिमांड इन द असेंब्ली वॉज दॅट शेक शुड बी अलॉटेड बाय सप्टेंबर अँड दे शुड कम अप बाय 1st October सम ऑफ द फॉरेन ट्युरिस्ट हू विजिट द स्टेट अँड इंडियन ट्युरिस्ट दे शुड गेट डेक बेड्स टेबल्स अँड चेअर्स ऑन द व्हाईट सँड इट इज इन द शेक सो जे उतर ऑनरेबल ट्युरिझम मिनिस्टर रोहन बाब खंवटेन दिल्ले असेंब्ली ते तेणे पाळले सगळे डिपार्टमेंटाक तेणे हितून घातले इन दीस दॅट दीस इज द डेडलाईन आम्ही तुमकां बाय 15th or 16th August आम्ही दिता लायसन्स उरलेले तुम्ही अप्लाय करा आणि तेणे पर्सनली सगळ्या डिपार्टमेंटाक फोन मारून सांगले की हे सगळे एक्सपेडायट करप आणि तेंकां 1st October तेणी लायसन हे रेस्टॉरंट चालू करू पण खुबशा जणांनी सप्टेंबर एंडाक शेक चालू केले हे फर्स्ट टाइम हिस्ट्रीन झाले हा केन्नाच जावंक ना इतली वर्सां केन्नाच जावंक ना ह्या वर्सा पावस पडलो इतलो पण खुबशे ट्युरिस्ट शेकांनी भितर बसून जेयताना दिसले टुरिझम इज अ बॅकबोन आणि मेन इंडस्ट्री आणि हे सगळे आमचे शेक भाव जे ट्रेडिशनल गोयकार ते खरे एम्बेसेडर टुरिझमचे जसे वॉटर स्पोर्ट्स शेकवाले लास्ट इयर नवी पॉलिसी येता असताना इंटर डिपार्टमेंटल थोडे डिले झाल्या खातीर तांकां डिले झालो खरो पण ह्या फाटी सगळ्यांनी बरोबर काम करून असेंब्लीन ताणें जो विषय घेतिल्लो तातूंत मुख्यमंत्री आमचे डॉक्टर प्रमोद सावंत ऑल्सो वॉज ऑफ द ओपिनियन दॅट टुरिझमाक कितें जाय ते करून आमी फटाफट करून घेवया सो आय थिंक अलॉंग विथ अस आवर चीफ मिनिस्टर ऑल्सो हॅज पार्टिसिपेटेड टू एन्श्युअर दॅट दीस थिंग स्टार्ट ऑन टायम विथ क्विक स्पीडी कॅबिनेट अप्रुव्हल्स बाकीचे अप्रुव्हल्स जाय आशिल्ले ते एडिशनली लास्ट इयर सिझन बरे वसुना पण ताणी मागिल्ले की बाबा आमची रेट वाढोव नका की 10% इनक्रीज एव्हरी इयर असता सो पहिली आम्ही ती लास्ट इयरचीच रेट दवरली विदीन द पॉलिसी दवरपाक अँड वी एन्श्युअर डेट दे गेट डेट कम्फर्ट दुसरी दे आर एबल टू स्टार्ट ऑन टायम आय एम व्हेरी हॅपी फॉर देम कित्याक आमचे बारीक लोक हे हँड टू माउथ स्वतः काम करून आपले दिसवडो करून ते गोंय खऱ्या अर्थान प्रमोट करतात Michael has always been supportive in these good decisions and Makaista, I wish them all the best ki season devakade magta bare vatlets bare tourist setlets but this time it is sheks waiting for tourist to not tourist waiting for sheks wish you all the best ani bare karat goiche naav sagli good dar prama khatir chalchitra patrakar raju venkatesh ponji ata gevek vyavsayik visav
विसवा उपरांत तुमकां येवकार पळोवयात फुडले खबरो. राज्यांतली बेरोजगारीची आंकडेवारी सरकाराक मान्य ना. कामगार आयुक्त हे विशीं केंद्रीय मंत्रालयाक मेळून भासाभास करतले म्हूण कामगार मंत्री बाबूस मोन्शिराद उलयलो. हो डाटा कामगार खात्या कडल्यान येवंक ना, हो डाटा आयला तो चुकीचो, आमकां तो मान्य ना म्हणून मंत्री मुखार उलयलो. See, that is totally wrong. Our commissioner actually had gone to Delhi. They had a meeting with the labor minister, central labor minister. He has pointed out this issue. See, this data basically has not come from the labor department. Okay. And actually, the planning and statistics department, they are the people actually who should follow up with them. So this is totally a wrong data and we don't accept. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राजू वेंकटेश पणजी. बिराडाक दवरपी घर धन्यांनी दर एक म्हयन्याच्या 1 ते 10 तारखे मेरेन लागींच्या पुलीस स्टेशनार वचून टेनंट व्हेरिफिकेशन अर्ज भरचो पडटलो. जे घर धनी ह्या नेमांक पाळो दिनात तांचे कडल्यान 10,000 दंड वसूल करपाचो निर्णय सरकारान घेतला, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिली. गृह खात्याच्या वरिष्ठ पुलीस अधिकाऱ्यांकडेन आयतारा घेतिल्ले निळ्या बसके उपरांत ते पत्रकारांकडे उलयले. कायना म्हज्या होम डिपार्टमेंटाचे ऑल हेड्स अलॉंग विथ द DGP आणि ऑल SPs म्हणजे SP नॉर्थ, SP क्राईम, SP परत सायबर सिक्युरिटी, परत सगळे जण SP आज हांवें हांगा आफयल्लो. आणि टोटल रिव्ह्यू सिक्युरिटीचो जो आहा पळय न्ही तो आज घेतलो. आणि एकंदर घेतल्या उपरांत काही गजाली ज्यो आसा पळय न्ही त्यो स्ट्रिक्टली केल्या. एक म्हणजे 100% टेनंट व्हेरिफिकेशन 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत कंपल्सरी टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म वो पुलीस स्टेशनाचेर दिवचोच पडटलो. आणि जर 10 तारखेच्या उपरांत आमकां कोणीय कोणाकडे रावता मेळ्ळो जेणे जर फॉर्म भरूंक ना जाल्यार जेका मॅक्झिमम फायन 10,000 रुपया तेका 10,000 रुपया भरचे पडटले. मुंबईन सर्च जो म्हणजे सेक्युरिटीक धरून एक वेगवेगळे अलर्ट जो मुंबईत दिलो तो कन्सिडर जर केलो आसत जाल्यार गोवा बींग अ कोस्टल स्टेट आणि फिशींग बोट्स खूप मोठ्या प्रमाणात आसा आणि मायग्रंसीचे प्रमाण स्पेसिफिकली गोयात खूप मोठ्या प्रमाणात वाढपाक लागलेले असा. त्या लागून व्हेरिफिकेशन जावप चड गरजेचे आशिले आणि ते व्हेरिफिकेशन करपा खातीर ऑलरेडी हांवें पुलिसांक लायल्या. गोयात सध्या जे विविध प्रकारचे गुन्हेव घडत असा तातून गोया भायल्या आरोपींची संख्या चड आशिल्ल्याचे सेगीत दिसून येता. अशो घडणुको आडोवपा खातीर गोयात येऊन राबितो करपी गोया भायल्यांचेर नदर दवरप सामके गरजेचे असा. त्याच फाटभुयेर बिराडकार पळटाणी विशयी खर निर्णय घेतल्यात. म्हणजे डिफरंट क्राईम्स जर पळयत जाल्यार मॅक्झिमम हे भायरसून येयल्ले जे लोक आहात खंयच्याय स्टेटींतल्यान आसुनी भायरसून येयल्ले लोक जे हे इनवॉल्व आसात ते कंट्रोल कसो करपाचो ताजेर वेरियस रित्या डिस्कशन्स जालां. आनी वेरियस रित्या डिस्कशन जाता आसतना आमचो 20% ऑफ द पुलीस फोर्स हँड्स फोर्थ वो नायट ड्युटीचेर आसतलो कंपलसरी. दर वील इज द पाणी PI कन्सर्न पुलीस स्टेशनचो वो तो त्याच पुलीस स्टेशनच्या एरियेत रावतलो. हाज्या फुडें तो आपल्या घराकडे वचून येऊन हांगा पुलिसींग करूंक शकतना. ही शूड बी कंपलसरी अलॉंग विथ द फॅमिली ही शूड बी द स्टेशन इन डॅट पर्टिक्युलरली एरिया त्या हितूर तो आसप हे गरजेचे आसा. एकाच पुलीस स्टेशनात 3 वर्सां वा तांच्या परस चड काळ आशिल्ल्या पुलीस निरीक्षकांच्यो बदल्यो करतले अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी मुखार दिली. ह्यान फुडें 3 वर्सां जाल्ले 3 वर्सां आनी चड आशिल्लो PI त्या पुलीस स्टेशनांनी उरचे ना, तांकांय ट्रान्सफरी करतले. PI आसत, PSI आसत किंवां PC आसत. वी वील चेंज देम फ्रॉम द पुलीस स्टेशन टू ट्राफीक, ट्राफीक टू SP, SP टू कोस्टल. हे सगळी रोटेशन सिस्टम जे आहा सगळे जाण थोडे जाण जाग्याचे जाल्ले आसले तांकां शिफ्ट करपाक सुरवात केला. खंयच्याच कोणाचो फावर लागोन बिगोन जे PI ते आहा पण कोण उरचे ना, इन्क्लुडींग DYSP. जस्ट आय हॅव गिवन द इन्स्ट्रक्शन म्हणजे 3 वर्सां वयर जाल्ले एकटोय खंयच्याच जाग्यार उरचो ना. ते स्ट्रिक्टली फुडल्या 3 ते 4 दिसांच्या भितर सगळ्यांच्यो ऑर्डरी येवपाक सुरवात जातल्यो. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी. आयतारा राती कुट्टी फोण्या फ्लॅटांत चोरी झाली. फ्लॅटांत कोण नाशिल्लो. चोरांनी सुमार 2 लाख रुपया रोख आणि भांगराच्यो वस्ती फारायल्यो. राज्यांत चोरयांचे प्रकरण वाढपाक लागल्यात. काही दिसा आधी फोण्या पुलिसांनी 5 चोरांक धरिल्ले, मात रोखडीच चोरी करून चोरांनी पुलिसांक ओपन चॅलेंज दिला अशें दिसता म्हूण थळावे डॉक्टर केतन भाटीकार उलयले.
पता रहे हम लोग 9:30 बजे तो इधर से गए थे, ऊपर हमारा फ्लैट है ना उधर बासोली के लिए गए थे, तो फिर कल 9:30 बजे फिर हम लोग सुबह भी वो बोले कि चाची तुम घर पे है क्या, नहीं है तो तुम्हारा दरवाजा तो खुला है, मैं भी नहीं हम लोग नहीं चाचा चाहे चाचा भी नहीं है बोली मैं, तो तुम जल्दी आओ तुम्हारा घर लॉक तोड़े सो है बोली रही। फिर हम लोग भाग के आए, भाग के आके देखे तो सब ऐसा गिरा है, उसमें 2 लाख रुपये भी थे, बारी बारी भी चिल्लर पैसे थे सर, 2000-4000 वो भी थे, और अब 2 बंगड़ी गालेन का हार चैन, 2 जोड़ी कान में का, और ऐसो 2 अंगूठी ये सब था उसमें, वो सब वो जो लॉक पैसा तो ये निकाल के क्या करके लेके गए मालूम नहीं। फिर हम लोग देखे तो ऐसा सब पड़े लो है, सब वो सामान तो नहीं है, पैसा भी नहीं है। तो शिल्लो नहीं पा ना राती जेवण असे जेवणा निघतो किती वडाला होय ते जेवण सध्या हंगाच असताल तू हंगाच दोघात रावताले तुम्ही चढे वयर तू किद्या वचना थंय वयर माझ्या पायांचं दिसून घ्या झालं ताका लागून ग्राउंड फ्लोर त्याच्याच खातीर आम्ही आगात धरलेले मम्मी चेडे असू मम्मी डॅडी खेळी राहून खुशी असून धरतो असे म्हणून आम्ही आगात धरले अंगात लागी जाता ना आमका घर म्हणून लागी जाता म्हणून धरले आमच्या अंगात घर आलो परत चोरी झाली आहे पुलिसांक म्हाका दिसता चोर जो चॅलेंज करपाक लागले कारण थोड्याच दिसा पयली खंय 5 चोरांक धरले ते तांच्याच मदीं कितें म्हाका दिसता कंपनी बी फॉर्म जाल्यार खबर ना कारण आज लोकांक एक दीस ती आज दुसऱ्या घरान न्हिदपाक आपल्या चल्याच्या घरान न्हिदपाक गेली आनी चोरी जाली म्हळ्यार म्हाका दिसता सिट्युएशन इतलें वायटाचें वायट जायत चल्लां पुलीस पेट्रोलिंग खंय तरी कमी पडटा पुलिसांक सपोर्ट मेळना म्हाका दिसता फोंड्या मंत्र्यान लक्ष लोकांचेर घालपाक जाय स्वताचे आनी स्वताच्या फॅमिलीचेर न्ही कारण ज्या तरेन ही परिस्थिती बिकट जायत चलल्या ज्या तरेन लोक त्रासांत पडटा तांचे जोडिल्लो पयसो वता म्हाका दिसता आज फोंड्या तालुक्यान जी चोरी चलल्या ते म्हाका दिसता रेकॉर्ड चोरी चलल्या आतां ही चोरीचें प्रकरण इतलें वाडलां की तेजो आनी हें ना लिमीट ना आतां तुमी पळयता हांगा सरावंडींग ही सगळी भरगत एरिया आनी लोकवस्ती ती दाट असले दाट लोकवस्तीन समज चोरी जाता जाल्यार थोडे लोक आतां फेस्टिवलाक गेल्ले कळ्ळें घरा सोडून गेल्ले पूण ते वयता म्हणून सामानूच घेवन गेल्ले बरोबर म्हणून ते सालवार जाले आसतले म्हणून हांव आमच्या PI आमच्या DYSP आमच्या SP एक रिक्वेस्ट करता हे कोण तरी जाणा आशिल्ले हांगसरले चोर असू शकता म्हाका जाल्यार अशें दिसता कित्याक काल रातीच ते नाशिल्ले लोक तांकां कशें कळ्ळें प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा आतां घेवया एक वेवसायीक विसव विसव उपरांत तुमकां येवकार पळयात फुडल्यो खबरो भाजपा राज्य अल्पसंख्यांक मोर्चा प्रभारी उरफान मुल्ला आनी मोर्चाचे पदाधिकारी सोमारा DGP मेळ्ळे आज मेरेन गोंयांत शांतता आशिल्ली मात फाटल्या कांय दिसा सावन राज्यांत नाकार जाल्लें वातावरण आसा गोंयांत आशिल्ली शांती भंग करून गोंय सरकाराचें आनी मुख्यमंत्र्याचें नांव इबडपाचो प्रयत्न चल्ला आनी हे खातीर कोण गुन्यांव करता ताचेर खर कारवाय करची अशी मागणी आमी DGP केल्या म्हूण उरफान मुल्ला उलयले आमी DIG DGP जे आसा हेंचे कडेन जे आसा भेट घेतली वेगळे जे आसा इशुआचेर जे आसा तेंचे कडेन चर्चा केली की गोंयान जे आय सिच्युएशन चल्ल्या गोंयान गोंयाक जे आसा सिंबल ऑफ लव म्हणटा सगळे की गोंयान सगळे आमचे हिंदू मुस्लीम कॅथलीक भाव हे सदांच जे आसा गोंयान मेळून रावल्या पण हे दिसांनी कितें चल्लां तुमी आयज पेपर समज ओपन करून पळयत सकाळी फुडें जाल्यार सगळे कडेन जे आसा खंय ना खंय टेंशन म्हणून जे आसा पेपराची हेडलायन जावपाक लागल्या खंय तरी दाखोवन दिता की गोंयान एक डिफरंट टायप ऑफ पॉलिटिकल जे आसा मायलेज घेवपाक लागून कोण तरी मुख्यमंत्रीक जे आसा बदनाम करपाक लागून मुख्यमंत्रीचे फाटल्यान जे आसा हे प्रोग करपाक लागून कोण तरी जे आसा भुरग्यांक जे आसा मुखार काडटा सो दॅट ही सगळी बदनामी जी आसा गोंय सरकाराची जावची म्हणून आनी ताका लागून आयज आमी गोंयचे DGP जो होम डिपार्टमेंटाचो चीफ आसा ताका आमी सांगपाक गेल्ले ताका मेळपाक गेल्ले की सपोज खंय जे आसा कम्युनल हार्मनी समज कोणी पिड्ड्यार करपाक पळयता गोंयान सो इमिजिएटली जे आसा तेजेर जे आसा एक्शन घेवपाक जाय जर गोंयांत खंय प्रकरण हाताभायर गेले आनी मामलेदार आनी उपजिल्लो अधिकाऱ्याक ते थांबोवपाक जाले ना जाल्यार रेवेन्यू मंत्री बाबूश मोन्सरेतान त्या वाठारांतल्या मामलेदाराक आनी उपजिल्लो अधिकाऱ्याक
निलंबित करचे अशी मागणी उरफान मुल्ला हांणी केल्या. आणि हे सगळें जे आसा आयज पॉलिटिकल जे शार्क आसा ते खंय तरी जे आसा पळोवन बसून जे आसा आयज सुखत आसा. आणि हे पॉलिटिकल शार्क गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची सरकाराक बदनाम करपाक लागून जे आसा भायर सरल्या. गोंयचे सरकार गोंयचे मुख्यमंत्री जे आसा क्लियर आपलो स्टेटमेंट जे आसा क्लियर केला. आयज आम्ही गोंयचे सभापती रमेश तवडकरांचा स्टेटमेंट पहिलो त्याने सांगला खं तरी बारीक जे आसा एक 15% डिस्ट्रक्टीव्ह माइंड जे लोक असा जे गोयचं पीस जे असा पेड्ड्यार करपाक भायर सरता असले लोकांक जे असा खं ना खं जे असा शिक्षा जावपाक जाय म्हणून. आणि सेम मागणी आयज आम्ही DGP कडे केल्या की गोय सरकारान जे मुख्यमंत्रीचो आदेश असा जे मुख्यमंत्री आणि आमचं पार्टी सदानंद तलावडेन जे असा गोयन शांती जी असा दोरपाक जाय म्हणून सदांच जे असा पार्टीच्या लोकांक जे असा अपील केल्या. आणि ह्या अपिलाक जे असा गोयची पुलीस सरकार जे असा सक्षम जावपाक जाय म्हणून आयज आम्ही DGP निवेदन दिपायला. हा तसोच आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मनसरादाक आयज जो असा उलो मारता आणि सांगता खं तरी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन समज वर्स्ट जावपाक लागला जायत. डेप्युटी कलेक्टर जाऊं तो मामलेदार जाऊं तर ग्राउंडार जो मनीस जो असा आयज उबो असता आणि सिच्युएशन हँडल करपाक लागून डेप्युटी कलेक्टर आणि मामलेदार समज जे खं तरी फाटी पडटा जाल्यार एका इमिजिएटली जे असा बाबूश मनसरादान जे असा हांकां सस्पेंड करपाची गरज असा. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार राजू वेंकटेश पणजी. नवरात्र उत्सव मंडळ हरमत 2008 वर्सा सावन कार्यरत असा. 2008 ते आज मेरेन ते नवरात्रीचे 9 दीस वेगवेगळे कार्यावळी आणि सर्तींचे आयोजन करता. दांडिया इतिहासिक नाटक कोकणी नाटक आणि हेर सर्तींचे आयोजन करून समाजाक एक करपाचे काम मंडळ करता. 9 वर्सा मंडळान भरगच्च कार्यावळींचे आयोजन केलं. आज आमचा नवरात्र उत्सव 2008 स्थापना झाला त्यांनासून ते आतापर्यंत कीर्तनाचो कार्यक्रम आमच्या उत्सवात सदांच असता. आणि यंदा ह्या कार्यक्रमात सौ हरिभक्त परायण सौ रोहिणी व्यास पुणे यांचा कार्यक्रम असा. ते कीर्तन करतली आणि त्यांना साथ दिले आमच्या गावातलेच भुरगे तबलाचे आणि तबला साथ आणि संवादिनी साथ हे गावातलेच भुरगे दिले. कॉमेडी नाटक म्हणा भजनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम हे दरवर्षी आमचं ॲज इट इज आहेच. पण त्याचप्रमाणे संजय भाईने आम्हाला सांगितलं की महिला वर्ग तुम्हाला काय वेगळं असं सादर करता येईल. या निमित्ताने यावर्षी आम्ही दांडिया आमचा असतोच पण त्यातल्या त्यात गावातल्या महिला काय सादर करू शकतात. दांडिया ग्रुप हे बाहेरचे येतात पण आमच्या गावातल्या बायकांसाठी एक केरीचा ग्रुप आयोजित केला आहे जो गेल्या वर्षीसुद्धा बाई पण भारी अशी मंगळागौर सादर करून गेलेले खूप अप्रतिम होत होती. तसंच यावर्षी ते एक डान्स प्रोग्राम सादर करणार आहे. हा एक कार्यक्रम झाला. त्याच्या व्यतिरिक्त डान्स कॉम्पिटिशन ठेवले जे ऑल ओव्हर गोवासाठी आहे. स्पेशली 12 ते 20 वयोगट आहे त्याचा आणि त्यासाठी आमचं निवडणं चालू आहे. जे आमचे ग्रुप मेंबर्स आम्ही सादर केलेले आहेत प्रत्येकांना जे काम वाटून दिलेलं आहे ते पुढच्या एक तारखेपर्यंत ते फायनलाइज होईल. जिने आपली लहानपणा वयापासून भुरग्यांक अशी स्ट्रगल करून वयर करता पळय तांकां तेंचे गेलो तशें ह्या वर्सा आमी जी 70 वर्षां 75 वर्षां क्रॉस केल्ली आसा पळय दाम्पत्य ज्येश्ठ दाम्पत्य तेंचो आमी सन्मान सोहळा करतात. आणि ह्या 9 दीस आमच्या मंडळान जे कार्यक्रम जे केल्ले आसात जे कार्यक्रमाचे आयोजन जे केल्या ते कार्यक्रमाचे आयोजन आम्ही कशा प्रकारे केला ते आपल्या समोर तुमच्या समोर दौरपा खातीर सगळ्या जनतेक कळच्या खातीर दुर्गादेवीच्या सगळ्या भक्तांक कळच्या खातीर आणि ह्या कार्यक्रमांचो सगळ्या नागरिकांनी सगळ्या भक्तांनी आस्वाद घेऊच्या खातीर हे कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर दौरपाचो आज प्रयत्न करतो. सुरुवातीक मूर्तीचे आगमन सौ पुष्पा विलास बर्डे मदलावाडा हे फावटीची मंडळ उत्सव मंडळ अध्यक्ष यांच्या घराकडल्यान वाजत गाजत मिरवणूक असतली हरमल ग्रामपंचायत हॉल ज्या जाग्यार आम्ही मूर्तीपूजन करता. त्याच्या उपरांत घटस्थापना कुंकुमार्चन आणि त्याच्या उपरांत आरती मागीर 3 संध्याकाळी भजनाचो कार्यक्रम वस्त भजमनी मंडळ यांचो कार्यक्रमातलो भजनाचो मागीर 6 नौबत 6:30 ज्या प्रमाण कीर्तन जे आमचे 8 दीस चलतले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विनोद मेथर पेडणे. PM विश्वकर्मा येवजणे खाला राज्य पांवड्यावेले प्रदर्शन सह वेपार मेळावो 27 ते 29 सप्टेंबर मजगती मडगांवां जालो. सुमार 75 स्टॉलां आशिल्लीं आनी कलाकारांनी आपणे तयार केल्ल्यो वस्तू ह्या प्रदर्शनाक दवरिल्ल्यो. PM विश्वकर्मा येवजणे खाला कलाकारांक हीं स्टॉलां मुफत दिल्लीं. अभी हमारे यहां पे मडगांव में PM विश्वकर्मा आर्टिस्ट जो है
उनके लिए एग्जीबिशन का हमने आयोजन किया हुआ है। तकरीबन 75 स्टॉल्स यहाँ पे लगे हुए हैं, जिसमें बहुत सारे आर्टिस्ट जो है उन्होंने अपने अपने कला का यहाँ पे प्रदर्शन किया है। इसमें मालाकार हैं, इसमें कारपेंटर्स हैं, स्कल्पचरिस्ट हैं, और भी बहुत सारे यहाँ पे जो विश्वकर्माज हैं उन्होंने अपने अपने स्टॉल्स लगाए हुए हैं। और इसमें लोगों का रिस्पांस जो है वो भी यहाँ पे मिल रहा है, और अभी लोग भी आके उनका जो कर्म है, उनका जो काम किया हुआ कार्य है, उसको सराह रहे हैं। और हमारे स्कीम पीएम विश्वकर्मा स्कीम के तहत उनको ये फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल्स मुहैया कराए गए हैं, और वहाँ पे वो अपने अपने प्रोडक्ट्स डिस्प्ले कर रहे हैं। बहुत सारे लोग यहाँ पे आके उनके कार्य की प्रशंसा कर रहे हैं, और कुछ प्रोडक्ट्स खरीद भी रहे हैं। उनकी बिक्री का भी यहाँ पे प्रबंध किया गया है, वो सेल भी कर सकते हैं। डायरेक्टर एमएसएमई डीएफओ एमएसएमई विकास संस्था विकास कार्यालय मडगांव गोवा, प्रधानमंत्री सर ने जो पीएम विश्वकर्मा के लिए जो काम किया है अभी, उसका रिजल्ट आप यहाँ पे देख रहे हैं। जैसे कि अभी यहाँ गोवा में मडगांव में पीके स्पोर्ट्स क्लब ग्राउंड में एग्जीबिशन ऑर्गेनाइज किया गया है पीएम विश्वकर्मा के आर्टिस्ट के लिए, और उसमें आप देख सकते हैं कि यहाँ इतने अच्छे अच्छे मूर्तियाँ, गणेश जी की, शिवाजी की, छत्रपति शिवाजी जी की मूर्तियाँ, दुर्गा जी की मूर्तियाँ यहाँ पे इन्होंने बनाई हुई है, और ये यहाँ के आर्टिस्ट हैं जो इस काम में निरंतर कार्य करते हैं। उनका अपना भी सेल है, और ये चाहते हैं कि ये एग्जीबिशन में शरीक होने के बाद, पार्टनर होने के बाद उनका सेल और भी बढ़ेगा। प्रेमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर, मडगांव। आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट नदर मारूया आयच्या मुखेल खबरांचेर। सरकारी कर्मचाऱ्यां खातीर युनिफाईड पेन्शन येवजण मंजूर, मंत्रिमंडळाचे बसके उपरांत मुख्यमंत्र्यान दिली माहिती। आयोजकांनी सुवात सोदून योग्य प्रस्ताव सादर केल्यार सन्मानाक नक्कीच परवानगी दितले पर्यटन मंत्री। पर्यटनाच्या इतिहासात पहिलेच खेपे पर्यटन हंगाम सुरू जावचे पयली 70% शेक सुरू, शेक दन्यांनी मंत्र्याचे मानले आभार। इतल्या नाच्यो खबरो हांगा सोंपतात। तुमची प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9036909244 ह्या क्रमांकाचेर। तसेच आमकां फॉलो करात प्राईम टीव्हीची वेबसाईट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर। पळयत रावात प्राईम।